माझ्यासोबत चांबर्गे सर आहेत. त्यांचा परिचय म्हणजे ते तर खरं शिक्षक आहेत, पण शिक्षक असताना देखील माझ्या राजकीय जीवनातील पहिल्या दिवसापासून जे अनेक लोक जे प्रेम करतात, ज्यांचं एक असं कुटुंबातील एक सदस्य म्हणून त्यांची मायासाठी त्यांची ओळख आहेत. राजकीय जीवनाशी त्यांचा काही संबंध नाही, शिक्षक आहेत, पण शेतीशी चांगला त्यांचा संबंध आहे. माझ्या हातामध्ये जो आंबा आपण पाहतो, आपण त्यांना पाहिलं असतं, बऱ्याचदा आंब्याच्या बद्दलची माहिती त्यांनी देत असतील. त्यांनी स्वतः त्यांची एक बाग आहे, त्या बागेचं नाव आहे माधव बाग. त्याच्यामध्ये 600 अधिक सेंद्रिय आंबे, केशर आंबे त्यांनी लावलेत आणि वेगवेगळे प्रयोग आंब्यांवर त्या ठिकाणी करतात. आज आपण आमच्या इथं पण जरी पाहिलं तरी अनेक आंब्याचे झाडे अक्कानी त्याच्यामध्ये हे केलेत आणि अक्कानी आवर्जून मला सांगितलं होतं की अरे सर तुझे फार चांगलं हे करतात. तर माझ्या हातामध्ये हा जो आंबा दिसतोय हा त्यांनीच एक निर्माण केलेला, बरोबर आहे सर? हो, आमच्या शेतामध्ये एक व्हरायटी होती, त्याला डेव्हलप केलेला आहे. मला असं वाटतं की ह्याच्याबद्दलची जे जे आंबे आहेत, जरा एक मिनटं सरांनी जर सांगितलं तर आपल्या सगळ्यांना लक्षात येईल. पण एका गोष्टीचा अतिशय आनंद होतो की माझ्या गावातला, आमच्या भागातला, मराठवाड्यातला, लातूरमधला, निलंग्यातला हा मुलगा एकीकडे, म्हणजे प्रत्येकाने त्यांच्याकडनं घ्यायला पाहिजे, एकीकडे शिक्षक म्हणूनही काम करतो आणि दुसरीकडे शेतामध्ये एक शेतकरी म्हणून पण पाहतो. आणि आज ह्या भागामध्ये सर्वात चांगले प्रकारचे आंबे, जर कोण कुणाचं नाव घ्यायचं असेल, सर्वांचे चांगले आहेत, पण मला ज्यांचा व्यक्तिशत मी मित्र म्हणून पण आणि कुटुंबातला सदस्य म्हणून पण आवडे, मला वाटतं की सरांनी थोडक्यात त्याची माहिती सांगावी. आणि मी एवढ्यासाठीच परिचय करून देतोय की चिकाटी कशी राहायला पाहिजे, काम करण्याची पद्धत कशी राहायला पाहिजे. एकीकडे आपला नोकरी पण आहे, शासकीय नोकरी आहे, नोकरीतून त्यांनी परत शेती पण करतात आणि त्याच्यातून उदरनिर्वाह आणि अनेकांना प्रेरणा देतात. म्हणजे स्वतःचा व्यवसाय करत करत इतरांनी त्याच्यामध्ये जावं. सरांनाही माझी विनंती असेल, अनेक आपल्या भागातील शेतकऱ्यांना ह्याच्यासाठी पुढची, आपल्याला माहीत असेल आपल्याकडं पूर्वी हे ज्यांनी आपल्याकडे केशर आंब्याची सुरुवात केली, येल सरांचं काय नव्हते आपल्याकडे आंबे संजू, त्यांनी जी सुरुवात झाली त्याच्यानंतर आपल्या या भागामध्ये झाली. सरांनी तसंच ती तो पायंडा पुढं पाडवा, अनेक शेतकऱ्यांना ह्याच्यासाठी मदत करावी. सर आपण जरा थोडक्यात त्याची माहिती जर सांगितली तर लोकांनाही कळेल, म्हणजे आपले मराठवाड्यातले मुलं काय करतात. हे आता केशर तरी सगळीकडेच असतो भाई. आपल्या शेतामध्ये आपण जवळपास एक 25-30 झाडं, हे म्हणजे जवळपास 800 ते 1 किलोग्रॅमचा आंबा होतो आणि अतिशय गोडी, पिकल्यानंतर सूर्याचा जसं कलर असतो तसा अतिशय पिवळा कलर होतो आणि शुगरचं प्रमाण ह्याच्यामध्ये खूप आहे. आपल्या केशरपेक्षा जवळपास 3 ते 4 पटीनं गोड आहे, गोड आहे आणि रेषाविरहित अतिशय क्वालिटीचा आंबा. तर ऑर्गॅनिक आहे, ऑर्गॅनिक आहे पूर्ण, आपण रसायन नाही काही नाही, पूर्ण आपण रेसिड्यू फ्री आंबा तयार केलेला आहे. म्हणजे एक्सपोर्ट क्वालिटी नव्हा अशा पद्धतीचा केलेला आहे. आणि ह्याची जर एकदा चव घेतली तर केशरपेक्षा सुद्धा आपल्याला चांगली चव ह्याची लागते, कारण गेल्या 2 वर्षापासून त्याचा अनुभव अनेक लोकांनी घेतलेला आहे आणि खास करून आपण हा भैयासाहेबांसाठी डेव्हलप केलेला चांगला क्वालिटीचा आंबा आज आपण भैयासाहेबांना देऊयात. आपण अनेक म्हणजे असे बॅगिंग केलेले भैया, प्रत्येक आंब्याला जे आहे या जम्बो केशरच्या बॅगिंग केलेले आहे. बॅगिंग केल्यानंतरचा हा कलर बघा, हा हिरवाच आहे, परंतु हा जो कलर आहे तो अतिशय म्हणजे क्वालिटीचा आणि दर्जेदार होतो. म्हणजे याला बाहेरून काही कसल्या पद्धतीचं फळमाशी वगैरे लागत नाही आणि क्वालिटीचा आंबा तयार होतो. त्याच पद्धतीने हा आहे जम्बो केशर, हा केशर आहे, हा केशर, हा केशरच आहे, पण हा आपण नवसारी गुजरात येथून रोपं मागून आपल्या बागेमध्ये लावलेले आहेत. त्यासाठी खूप म्हणजे मेहनत घेतलेली आहे. आपल्याकडे 2 झाडं आहेत आणि यामध्ये जवळपास 700-600 ग्रॅमचा आंबा तयार होतो. हे पूर्ण वय आहे, तुम्ही जर हातात घेतलात तर आपल्याला एका हातामध्ये 2 सुद्धा आंबे घेता येणार नाही. अशा पद्धतीने हे आंबे पूर्ण आहे तयार होतात. आज म्हणजे खास भैयासाहेबांसाठी आपण हे आंबे घेऊन आलेले आहेत. आणि मी माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सुद्धा भैया महाराष्ट्रामधले असेल किंवा आपल्या बऱ्याच मित्रपरिवाराला ह्याबद्दल जेवढी आपल्याला शक्य असेल तेवढी माहिती वगैरे सांगतो. नाही खरं तर सरांचं कौतुक करायला पाहिजे. हा कोणता हे जम्बो केशरचा आहे.
म्हणजे हा आहे बजरंग आहे हा सुद्धा म्हणजे बॅगिंग केलेला आहे. हा बजरंग एक आंबा आहे जो खास यांचं ओळख म्हणून जी आहे. या दोन्ही आंब्यांचं नाव बजरंग आहे आणि हे सर्व ऑर्गॅनिक आहेत आणि हा आपल्या भागातला शेतकरी आहे एवढंच सांगतो. हा आपला शेतकरी आहे आणि हा मेहनतीने उभा टाकतो. आणि खरं तर कौतुक कराव हे केशर हा जम्बो केशर बरोबर आहे ना. बरोबर हा जम्बो केशर आणि हे सर्व त्यांनीच डेव्हलप केलेले आहेत. मेहनत आहे कष्ट आहेत आणि तुम्ही त्यांच्याकडे जरी पाहिलं सरांकडे अत्यंत त्यांनी त्यांच्या यूट्यूबच्या माध्यमातून वेगवेगळी माहिती देतात. आणि खूप दिवस झाले या इलेक्शनच्या धावपळीमध्ये मला बरेच जण विचारतात की भैया एवढं इलेक्शन झाल्यानंतर फ्रेश कसं काय असतात. असे मित्र असले असं कष्ट करणारं पाहिल्यानंतर त्यांचे आंबे ज्यावेळेस तुम्ही चव घ्या तुम्ही म्हणत असताल की भैया आपल्या भागातल्या आंब्यांची मार्केटिंग करतात का. हो मला ह्या गोष्टीचा अभिमान आहे की मी माझ्या माणसासाठी मी ज्यावेळेस बोलतो आणि मी बोलतो म्हणून नाही आपल्याला आवर्जून सांगतो एकदा तुम्ही चव या आंब्यांची घ्या. देशातच नव्हे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये जाणाऱ्या आंब्यांच्या पेक्षा अधिक चवदार आंबा ह्या माणसाचे आहे. ती चव या माणसाच्या शेतकऱ्याच्या मेहनतीची आहे. त्याच्यामध्ये त्यांनी तसा जीव जो ओतलेला आहे हा जो प्रेम आहे त्या प्रेमाने एखाद्या कुटुंबातल्या सदस्याला जसं सांभाळतात तसं आमचा शेतकरी त्या आंब्याच्या झाडांना सांभाळतो. तो जिवाळा त्या झाडांशी लावलेला आहे आणि त्या जिवाळ्यातून आपल्या सगळ्यांना ह्या आंब्यातून ती गोडी ह्यांनी जरी म्हटले ह्याची गोडी किती तर पट आहे मी त्याच्यापेक्षा पट गोडी म्हणजे ह्यांच्या ह्या हाताची आहे. आणि त्याच्यामुळं माझ्या मित्रांना परत एकदा सरांना मी मनापासून शुभेच्छा देतो. त्यांच्या माध्यमातून असे जसे तुम्ही झाडं वाढवले तसेच ह्या आंब्याची शेती करणारे शेतकरी आपण वाढवावेत आणि तुम्ही माझ्या भागातलेत ह्या गोष्टीचा मला सार्थ अभिमान. धन्यवाद. धन्यवाद. हे तुमच्याकडे